हॅलो डिअर ऑल एम संतोष वाघ अँड वेलकम टू चॅनल लन इल बाय संध्या वाघ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.3 पॉईंट थ्री चॅप्टर आहे कॉर्डिलॅटल्स क्लास नाईन मॅथमॅटिक्स पार्ट टू कॉर्डिलॅटर या चॅप्टरचे आपण प्रॅक्टिस सेट फायव्ह पॉईंट वन आणि फाय पॉईंट टू आधी सॉल्व्ह केलेले आहेत ते दोनही प्रॅक्टिस सेट पॅरलोग्राम एस एस सी रिलेटेड होते परंतु ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला पॅरलोग्राम बरोबरच रेक्टँगल रोमस आणि स्क्वेअर एच एस सी रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तर रेक्टँगल किंवा रोम्बस किंवा स्क्वेअर हे देखील वन ऑफ द टाईप ऑफ पॅरलोग्राम आहेत परंतु त्यांच्या काही स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत तर त्या प्रॉपर्टीज मी एकदा जस्ट तुम्हाला रिव्हाइज म्हणून एक्सप्लेन करतो जेणेकरून आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायला सोपं जाईल तर ह्या पेजवर मी पॅलॉग्राम रेक्टँगल आणि खाली रोम्बस आणि स्क्वेअर याचे फिगर काढलेले आहेत आणि त्याच्या खाली त्यांच्या प्रॉपर्टीज लिहिलेल्या आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय हे जे रेक्टँगल रोम्बस आणि स्क्वेअर हे पॅरलोग्रामचेच टाईप आहे तर पॅलोग्रामची बेसिक प्रॉपर्टी काय आहे की अपोजिट साईड्स आर पॅरल अँड इक्वल हे याच्यामध्ये बेसिक प्रॉपर्टी आहे तर हीच प्रॉपर्टी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे रेक्टँगलमध्ये दिसणार आहे नंतर रोम्बसमध्ये आणि स्क्वेअरमध्ये पण दिसणार आहे परंतु प्रत्येक कॉर्डिटर म्हणजे रेक्टँगलची काही स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे नंतर रोम्बसची काही स्पेसिफिक प्रॉपर्टी आणि स्क्वेअरची काही स्पेसिफिक प्रॉपर्टी ते आपण एकदा जस्ट रिवाईज करू तर पॅलोग्रॉममध्ये तुम्हाला माहित आहे की अपोजिट साईड्स पॅरल असतात या दोन्ही साईड्स पॅरल असतात ही साईड एनी साइड साईड पॅरल असते त्याचबरोबर इक्वल देखील असतात म्हणजे ए डी आणि बी सी इक्वल असणार आहे ए बी आणि डी सी इक्वल असणारे आणि हीच प्रॉपर्टी चारही बाकीचा रिमेनिंग कॉर्टिलेटरला लागू आहे त्यानंतर याची स्पेसिफिक प्रॉपर्टी अजून एक काय असते की अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतात आणि डायगोनल्स बायसेक्ट करतात एकमेकांना म्हणजे जेव्हा डायगोनल ओमध्ये इंटरसेट होतो या ठिकाणी ए सी आणि बी डी तर ओ हा सेंटर पॉईंट असतो बी डीचा आणि एसीचा देखील सेंटर पॉईंट असतो आता ह्याच प्रॉपर्टी रेक्टँगलमध्ये देखील आहे रेक्टँगलमध्ये दे दे काय अपोजिट साईड ह्या पॅरल आणि इक्वल आहेत ही साइड पी एस आणि क्यू आर अपोजिट आणि ही साइड पॅरल आणि इक्वल देखील आहे त्याचप्रमाणे पी क्यू आणि एस आर ही पॅरल आणि इक्वल देखील आहे म्हणजे पॅरलॉगमचीच प्रॉपर्टी या ठिकाणी आलेली आहे त्यामध्ये जे दोन डायगोनल्स आहेत पी आर आणि क्यू एस हे दोन्ही डायगोनल या ठिकाणी देखील एकमेकांना बायसेट करतात म्हणजे पी ओ आणि ओ आर इक्वल असणार आहे त्याचबरोबर ओ एस आणि ओ क्यू इक्वल असणार आहे म्हणजे बायसेक्ट करतात आणि त्यामध्ये ॲडिशनल प्रॉपर्टी काय मग रेक्टॅंगलची ॲडिशनल प्रॉपर्टी काय तर त्याचे जे अँगल्स असतात ना हे अँगल्स इच अँगल एंगल इज इक्वल टू नाईन्टी डिग्री या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे की डायगनल्स बायसेक्ट इच ऑदर अँड आर इक्वल या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे की अपोजिट अँगल्स अँड ऍट डिसंट अँगल्स आर कॉनग्रंट कॉनग्रंट म्हणजे इक्वल म्हणजे त्याचाच अर्थ काय एव्हरी अँगल इज नाईंटी डिग्री म्हणजे अपोजिट अँगल्स इक्वल आलेलेच पॅरोलॉमची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी या ठिकाणी आहे परंतु केवळ अपोजिट अँगल्स नाही तर ऍडजस्ट अँगल देखील इक्वल असतात म्हणजे एव्हरी अँगल इज नाईन्टी डिग्री का कारण की कॉर्डोल चारही अँगलची ऍडिशन थ्री सिक्स्टी डिग्री असते आणि थ्री सिक्स्टी डिवायडेड बाय फोर म्हणजेच नाईन्टी डिग्री म्हणजे एव्हरी अँगल इज नाईन्टी डिग्री आणि त्याबरोबर अजून एक ऍडिशनल प्रॉपर्टी असते म्हणजे काय बायसेक्ट बायसेट ऑदर ही प्रॉपर्टी आहेच आहे बायसेक्ट करते डायगोनॉल पण त्याचबरोबर ते डायगोनॉल्स इक्वल असतात पी आर आणि एस क्यू यांची लेंथ इक्वल असणार आहे ही ॲडिशनल प्रॉपर्टी आहे कशासाठी रेक्टँगलसाठी आता त्यानंतर पुढचे जर आपण कॉर्डिनेटर पाहिले पुढचा जो टाईप आहे आपल्याकडं रोम्बस आणि स्क्वेअर आता ह्या दोन्ही टाईपमध्ये पॅरलॉन जे प्रॉपर्टी आहेच म्हणजेच काय अपोजिट साईड्स ह्या पॅरल आणि इक्वल असणार आहे परंतु याच्यामध्ये ॲडिशनल प्रॉपर्टी काय आहे रोम्बसमध्ये तर ऑल साईडस आर कॉनग्रंट म्हणजे चारही साईड्स आहे ना इक्वल असतात ही त्याची ॲडिशनल प्रॉपर्टी आहे आणि त्याचमुळे अजून एक ऍडिशनल प्रॉपर्टी तयार होती ती म्हणजे काय डायगोनल्स बायसेक्ट करतात एकमेकांना परंतु ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात म्हणजे जो अँगल फॉर्म होईल तो नाईन्टी डिग्री असतो ही ऍडिशनल प्रॉपर्टी आहे कशाची रोम्बससाठी आणि स्क्वेअरमध्ये अजून एक ऍडिशनल प्रॉपर्टी असती रोम्बसच्या तर प्रॉपर्टी असतातच पॅरेग्रॉनची प्रॉपर्टी असतात रोम्बसच्या प्रॉपर्टी असतात आणि रेक्टँगलची देखील प्रॉपर्टी असतात तर ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर म्हणजेच काय तो त्याला आपण रोम्बस देखील म्हणू शकतो रेक्टँगल देखील म्हणू शकतो पॅरेग्राम देखील म्हणू शकतो म्हणजे अतिशय स्पेशल हा आहे कारण याच्यामध्ये चारही साइड इक्वल असतात जी प्रॉपर्टी रोम्बची आहे त्यानंतर डायगोनल्स इक्वल असतात ती प्रॉपर्टी रेक्टँगलची आहे त्यानंतर डायगोनल्स बायसेक्ट करतात म्हणजे पॅरलोग्रामची प्रॉपर्टी आहे आणि जे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हणजे रोमची प्रॉपर्टी आहे म्हणजे अशा पद्धतीने स्क्वेअर इज अ स्पेशल कॉर्डल लक्षात आलं तुमच्या ऑल म्हणजे बोथ साइडल अपोजिट साईड्स आर पॅरल त्यानंतर ऑल साईड्स आर इक्वल ही एक प्रॉपर्टी आहे ऑल अँगल अँगल्स आर नाइन्टी डिग्री त्यानंतर डायगोनल्स आर इक्वल आणि डायगनल्स आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर टू इथच्या होता म्हणजे हा अँगल आर नाइन्टी डिग्री असतो तर अतिशय स्पेशल प्रॉपर्टी स्क्वेअरला आहे तर ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपण जस्ट एकदा रिवाईज केलं आता आपण आपला जो क्वेश्चन नंबर वन आहे प्रॅक्टिस एट फायव्ह पॉईंट थ्रीचा त्याकडे आपण जाऊया आता क्वेश्चन नंबर वन पाहूया आपण प्रॅक्टिस एट फायव्ह पॉईंट थ्रीमधील मधील डायगोन्स अप रेक्टँगल ए बी सी डी इंटरसेक्ट एट ओ इफ ए सी टू सेंटीमीटर देन फाईन बीओ अँड इफ अँगल सी ए डी इक्वल टू थर्टी फाईव्ह डिग्री तर या ठिकाणी आपल्याला आधी एक डायग्राम ड्रॉ डायग्राम आपण ड्रॉ करू तर काय दिलेलं ए बी सी इज अ रेक्टँगल आता हे सगळे क्वेश्चन अतिशय सोपे आहेत फक्त आपल्याला काय त्याच्या प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे त्यामुळे एकदा का प्रॉपर्टी लक्षात राहिला हा प्रॅक्टिस सेट अतिशय सोपा आहे तर रब डायग्राम कशी येणार आहे रेक्टँगलची ए बी सी डी लेट डीस बीज अ रेक्टँगल ही रब डायग्राम आहे आपल्याला अप टू स्केल नाही आहे टू द स्केल नाही आहे तर ए बी आपण या ठिकाणी लिहूया त्यानंतर सी आणि डी तर लक्षात ठेवा सी आपण या ठिकाणी लिहू शकत नाही कारण आपला सिक्वेन्स काय दिलेला आहे ए बी सी डी त्यामुळे सी नेहमी एचं अपोजिट येणार आहे त्यानंतर काय दिलेलं आहे डायगॉनॉल साधी आपल्याला का काढावं लागणार आहे ए सी डायगनॉल आणि हा बी डी डायगोनल तर रेक्टँगलची प्रॉपर्टी काय आहे अपोजिट साईडच्या इक्वल असतात आणि पॅरल असतात त्यानंतर पुढची प्रा प्रॉपर्टी काय सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे काय त्याचे अँगल्स हे नाईन्टी डिग्री असतात हे चारही अँगल्स नाईन्टी डिग्री असतात आणि डायगोनल्स काय असतात इक्वल असतात तरपमध्ये आपण लक्षात घ्या की डायगोनल म्हणजे काय ए सी इज इक्वल टू बी डी ही महत्त्वाची प्रॉपर्टी आहे कारण डायगोनल्स इक्वल असतात आणि त्यानंतर ते एकमेकांना बायसेक्ट देखील करतात म्हणजे हे जे डिस्टन्स असेल ओ समजा बसे पॉईंट आहे ओ इज इक्वल टू ओ बी आणि ए ओ इज इक्वल टू ओ सी तर आपण या ठिकाणी प्रॉपर्टी यूज करणार आहोत डायगोनल्स आर इक्वल रेक्टँगलचे डायगोनल्स आर इक्वल आणि आता ह्या क्वेशनमध्ये एसी दिलेला एट सेंटीमीटर हे एट सेंटीमीटर दिलेलं आहे एसी आणि त्यावरून आपण फाइंड आऊट करायचं बी ओ तर बी ओ काय असणार आहे आता या ठिकाणी ए सी इज इक्वल टू बी डी कारण की डायगोनल्स आर इक्वल त्यामुळे बी डी देखी ल, 8 cm रहे, हा देखील एट सेंटीमीटर असणार आहे आणि बी ओ त्याचा हा असणार आहे कारण की डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात म्हणून ओ इक्वल टू फोर सेंटीमीटर हे आन्सर येणार आहे आणि दुसरं एक विचारलेलं आहे की अँगल सी डी हा अँगल सी डी हा अँगल दिलेला आहे थर्टी फाईव्ह डिग्री आणि आपल्याला फाइंड आऊट करायचा आहे अँगल ए सी बी अँगल ए सी बी हा अँगल आपल्याला फाइंड आऊट करायचा आहे तर हे दोन अँगल काय असणार आहेत आता ही लाईन ए डी आणि बी सी एकमेकांना पॅरल आहेत आणि एसी जर आपण त्याला ट्रान्सवर्सल पकडली तर दोन पॅरल लाईनला जेव्हा ट्रान्सवर्सल इंटरसेट करते त्यावेळी जे होणारे अल्टरनेट अँगल्स असतात ते नेहमी इक्वल असतात म्हणजेच एक्स देखील थर्टी फाईव्ह डिग्री असणारे अल्टरनेट अँगल्स दोन प्रकारे असतात एक इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटीरियर अल्टरनेट अँगल त्यापैकी हे जे अँगल आहेत ते इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत मग अल्टरनेट अँगल जर इक्वल असेल तर एक्स इज इक्वल टू थर्टी फाईव्ह येणार आहे तरी आन्सर अतिशय सोपा आहे दोन्ही आन्सर आपण एकदम उरली काढू शकतो परंतु आपल्याला एक्झाममध्ये लिहिताना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहायचं तर ते कसं ते आपण समजून घेऊया त्या ठिकाणी आपण गिवन आपल्याला जे दिलेलं ते लिहून घेतलेलं आहे आपल्याला कॉर्डिलेटर दिलेला आहे ए बी सी डी आणि जो रेक्टँगल आहे ते आपण लिहिलेलं आहे कॉर्डिलेटर ए बी सी डी अ रेक्टँगल त्यामध्ये डायगॉनॉस ए सी आणि बी डी ए सी आणि बी डी हे इंटरसेक्ट करतात ऍट पॉईंट ओ हे देखील आपल्याला दिलेलं आहे आणि नंतर एका डायगॉनलची लेंथ ए ची लेंथ दिलेली आहे एट सेंटीमीटर आपण या ठिकाणी लिहिलेलं लिँ। आहे आणि एक अँगल दिलेला आहे ए सी डी हा सॉरी अँगल दिलेला आहे आपल्याला सी एडी तो आपण लिहिलेला आहे थर्टी फाय डिग्री आणि आपल्याला फाइंड आऊट काय करायचं आहे टू फाइंड काय करायचं आहे या ठिकाणी आपण प्रूफ करत नाही आपण सोल्युशन काढतोय फाइंड आउट करतोय म्हणून टू फाइंड बी ओ हा जो बी ओ ही लेंथ आपल्याला फाइंड आऊट करायची आणि अँगल ए सी डी अँगल ए सी डी आपण ज्याला या ठिकाणी एक्स लिहिलेला आहे तो आपल्याला फाइंड आऊट करायचा आहे एसी बी बरोबर आहे ना तर तो फाइंड आउट करायचा आहे या ठिकाणी आपण सोल्युशन कशा पद्धतीने लिहिलेलं आहे सुरुवात बघा या ठिकाणी सोल्युशनमध्ये आपल्याला कॉर्डिनेटर दिलेला आहे एबीसीडी विच इज रेक्टॅंगल त्यामुळे रेक्टँगल असल्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला लिहावं लागतील की त्याचे डायगॉनल्स हे इक्वल असतात ही प्रॉपर्टी आहे त्यामुळे जो डायगोनल आपल्या एक दिलेला आहे एसी इज इक्वल टू बीडी ते दोन डायगॉनल इक्वल असणार आहेत त्यापैकी एसी दिलेला आपल्याला एट सेंटीमीटर हे गिवन आहे म्हणून बीडी इज इक्वल टू एट सेंटीमीटर आता हे आपण फाइंड आऊट केलंय त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी म्हणजे काय डायगोनल पायसेक्ट एक सेकंड प्रॉपर्टी म्हणजेच ओ हा सेंटर पॉईंट असणार आहे बी डी आणि सीचा ओ सेंटर पॉईंट असणार आहे त्यामुळे आपण खाली काय लिहिलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे बी ओ इज इक्वल टू डी ओ म्हणजेच हाफ ऑफ बी डी कारण की डायगोनल एकमेकांना बायसेट करतात आता बी डी आपल्याकडे एट सेंटीमीटर आपण या ठिकाणी फाइंड आउट केले म्हणून बी ओ इज इक्वल टू फोर सेंटीमीटर आपलं पहिलं आन्सर काय आलेलं आहे बी ओ इज इक्वल टू फोर बी ओ म्हणजे या फिगरमध्ये पहा या फिगरमध्ये काय बी पासन ओ हे काय असणार आहे बी डीच्या हाफ असणार आहे बी डी आपल्याला एट सेंटीमीटर आपण फाइंड आऊट केलाय म्हणून बी ओ किती असणार आहे फोर सेंटीमीटर हे आपलं पहिलं आन्सर आलेलं आहे त्यानंतर सेकंड आन्सरसाठी त्या ठिकाणी सेकंड अन्सरसाठी आपल्याला काय काय विचारलेलं आहे त्यांनी अँगल ए सी बी विचारलेलं आहे तर अँगल ए सी बी तुम्हाला फिगरमध्ये एकदा पहा तर आपल्याला सेकंड विचारलेलं आहे की अँगल ए सी बी तर अँगल ए सी ए सी बी विचारलेलं आहे तर ए सी बी अँगल आणि सी ए डी हे अँगल अल्टरनेट अँगल्स आहेत ह्या ए डी आणि बी सी ह्या पॅरल आहेत म्हणून हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल झालेले आणि ते इक्वल असतात तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे तर लिहिताना कसं लिहिलेलं आहे सुरुवातीला तर लिहिताना काय लिहिलेलं आपण अँगल सी ए डी इज इक्वल टू अँगल ए सी बी त्याला रिझन काय लिहिलेलं आहे की अल्टरनेट एंगल्स आर इक्वल आणि ए डी आणि बी सी पॅरल आहेत कारण की ते रेक्टँगलचे अपोजिट साईड्स आहेत आणि आपण ट्रान्सफर्सल कुठली पकडलेली आहे ए सी पकडलेली आहे तर त्यामुळे अँगल ए सी बी इज इक्वल टू थर्टी फायव्ह डिग्री कारण की अँगल सी डी दिलेला आहे थर्टी फाय डिग्री सी ए बी सी ए डी दिलेला थर्टी फाईव्ह म्हणून अँगल ए सी बी इज इक्वल टू थर्टी फायव्ह डिग्री आपले दोन्ही आन्सर फाइंड आउट झालेले ते आपण या ठिकाणी लिहिलेले बी ओ इज इक्वल टू फोर सेंटीमीटर अँड अँगल ए सी बी इज इक्वल टू थर्टी फायव्ह डिग्री तर हे झालं आपले फायनल आन्सर तर आता आपण क्वेश्चन नंबर टू पाहूया ही न रोम्बस पी क्यू आर एस इफ पी क्यू इज इक्वल टू सेवन सेव्हन पॉईंट फाईव्ह या ठिकाणी युनिट दिलेलं नाही आहे देन फाईन क्यू आर इफ अँगल क्यू पी एस इक्वल टू सेव्हन्टी फाय डिग्री देन फाइन द मेजर ऑफ अँगल पी क्यू आर अँड अँगल एस आर क्यू त्यासाठी आपल्याला एक रोम्बोस ड्रॉ करावं रप रोम्बोस ड्रॉ करावं लागेल पी क्यू आर एस तर रोम्बोस म्हणजे काय त्याची प्रॉपर्टी काय तर इट इज अ टाईप ऑफ पॅरलग्राम म्हणजे अपोजिट साईड्स ह्या पॅरल पाहिजे आपण सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं की रोम्बोसच्या प्रॉपर्टीज काय त्याच्यामध्ये अपोजिट साईड्स ह्या पॅल असतात इ आणि अपोजिट साईड इक्वल देखील असतात परंतु यामध्ये स्पेशल प्रॉपर्टी काय आहे तर रोम्बसच्या चारही बाजू ऑल फोर आर इक्वल ही महत्वाची प्रॉपर्टी आहे ती आपल्याला या ठिकाणी यूज करायची तर या ठिकाणी आपण रप रोम्बस काढूया पॉईंट पी त्याच्यानंतर पॉईंट क्यू ह्या चारही बाजू आपल्याला इक्वल काढायच्या तर हा रोम्बस आहे आपण नाव देऊ त्याला पी क्यू आर आणि एस नाव देताना ह्या सिक्वेन्समध्ये द्यायचं पी क्यू आर एस त्यानंतर याला डायगोनल असणार आहे हा एस क्यू आणि पी आर हे डायगॉनल आहे त्याच्या डायगॉनलची प्रॉपर्टी म्हणजे काय ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात म्हणजे हा नाईन्टी डिग्री असणार आहे तर आपल्याला पी क्यू दिलेलं आहे पी क्यू किती दिलेलं आहे सेवन पॉईंट फाईव्ह या ठिकाणी युनिट नाही आहे सेंटीमीटर मीटर एम एम कुठलं युनिट नाही तर सेवन पॉईंट फाईव्ह याला आपण युनिट्स म्हणलं तरी चालेल आता सुरुवातीला आपण अरबमध्ये समजून घेऊया हा क्वेश्चन आणि नंतर आपल्याला एक्झाम मध्ये कशा पद्धतीने लिहायचंय ते आपण नंतर व्यवस्थित लिहूया तर पी क्यू दिलेला आहे आणि आपल्याला अँगल देखील दिलेला आहे क्यू पी एस म्हणजे अँगल हा क्यू पी एस हा अँगल दिलेला आहे हा अँगल किती आहे सेवन्टी फाईव्ह डिग्री ही दोन इन्फॉर्मेशन दिलेला आहे ही लेंथ आणि हा अँगल दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे क्यू आर हा क्यू आर फाइंड आउट करायचं म्हणजे क्यू आर लेट इट बी एक्स आणि अजून एक फाइंड आऊट आहे अँगल पी क्यू आर अँगल धीस पी क्यू आर हा अँगल त्याला आपण वाय म्हणूया आणि अजून एक अँगल एस आर क्यू म्हणजे एस आर क्यू हा अँगल याला आपण झेड म्हणूया तर आता रोम्बच्या प्रॉपर्टीज काय हा एक पॅराग्राम आहे त्यामुळे अपोजिट साईड्स आणि अपोजिट अँगल्स इक्वल असणार आहे तर सेव्हन्टी फायव्ह चा अपोजिट कुठला अँगल आहे हा आर म्हणजे पी अपोजिट आर आहे म्हणजे पीची जेवढी व्हॅल्यू तेवढीच आरची व्हॅल्यू म्हणजे झेडची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळाली बरोबर आहे ना झेड इक्वल टू सेवेंटी फाय डिग्री त्याला रीजन काय अपोजिट अँगल्स ऑफ एनी पॅलाग्राम आर इक्वल ही एक प्रॉपर्टी झाली त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे क्यू आर फाइंड आउट क्यू क्यू आर म्हणजे हा क्यू आर हा फाइंड आउट करायचा आहे आणि रोम्बची स्पेशल प्रॉपर्टी काय आहे ऑल साईड्स आर इक्वल तर एक साईड आपल्याला दिलेली सेवन पॉईंट फाईव्ह युनिट्स त्यामुळं क्यू आर देखील सेवन पॉईंट फाईव्ह युनिट्स असणार आहे एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे सेव्हन पॉईंट फाईव्ह आणि त्याला आपण युनिट्स म्हणूया आपल्याला कुठलं युनिट्स दिलेलं नाही एक्झाम्पलमध्ये म्हणून आपण युनिट्स लिहूया आता हे झालं सेकंड आन्सर आणि त्यानंतर अँगल दोन अँगल आपल्याला काढायचे त्यातलं एक अँगल काढलेला आपण तिसरा अँगल काढायचा एस आर क्यू म्हणजे एस आर क्यू आपण फाइंड आऊट केलेला आहे आपल्याला अँगल काढायचा आहे पी क्यू आर अँगल पी क्यू आर हा अँगल म्हणजे वाय अँगल काढायचा आपल्याला तर एक प्रॉपर्टी म्हणजे कुठल्याही कॉर्टलॅटरची ऑल अँगलची सम थ्री सिक्स्टी डिग्री येते किती थ्री सिक्स्टी डिग्री आणि त्यामध्ये अपोजिट्स अँगल्स हे इक्वल आहेत कशाचे रोम्बसचे कारण तो पॅराग्राम आहे तर हा सेवन्टी फाईव्ह हा सेवन्टी फाईव्ह आहे त्यामुळे रिमेनिंग जे दोन आहेत ते देखील इक्वल असणार आहेत आपण जर चारही अँगलची समिशन घेतली तर आपल्याला ही वायची व्हॅल्यू देखील मिळणार आहे तर आता हे सगळं आपल्याला आन्सर मिळालेले आहेत फक्त आपल्याला काय करावं लागणार ला आहे व्यवस्थित व्यवस्थित आपल्याला लिहायचं तर आपण ते लिहूया तर सुरुवातीला आपण गिवन काय काय ते लिहून या ठिकाणी मी लिहिलेलं आहे तर कॉटर लॅटरल पी क्यू आर एस इथं रुम्बस हे आपल्याला गेवन आहे आणि त्यानंतर पी क्यू इज इक्वल टू सेवन पॉईंट फाईव्ह युनिट्स हे आपल्याला दिलेलं आहे अँगल क्यू पी एस सेवन्टी फाईव्ह डिग्री हा देखील दिलेला आहे हे आपलं सगळं घेऊन आहे आणि आपल्याला फाईन काय करायचं आहे तर क्यू आर ची फाईंड फाइंड आऊट करायची अँगल पी क्यू आर फाइंड आऊट करायचं आहे मेजर ऑफ अँगल एस आर क्यू फाइंड आऊट करायचा आहे एस आर क्यू म्हणजे आपण त्या ठिकाणी वाय आणि झेड अजून केलेलं आहे आणि या ठिकाणी एक्स अजून केलेलं आहे तर हे झालं फाईन त्यानंतर आपल्याला सोल्युशन लिहायचंय सोल्युशन लिहिताना सुरुवातीला आपण काय लिहिणार इन कार्डल पी क्यू आर एस पी क्यू आर एस विच इज रोम्बस हे आपल्याला दिवन गिवन आहे तर त्यामध्ये ऑल साईड्स आर इक्वल असणार आहे कारण की दिस इज द प्रॉपर्टी ऑफ रोम्बस तर पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू एस आर इज इक्वल टू पी एस ह्या सगळ्या साईड इक्वल आहे त्याला रिझन काय ऑल साइड्स ऑफ रोम्बस आर इक्वल आता त्यानंतर हे इक्वल असणार तेच काय लिहिलेलं आपण क्यू आर इज इक्वल टू पी क्यू म्हणजे हा क्यू आर आणि पी क्यू हे सुरुवातीची जे आहे आपलं जे रिक्वायर्ड आहे आपल्याला काय विचारलेलं क्यू आर म्हणून आपण त्या ठिकाणी क्यू आर क्यू आर इज इक्वल टू पी क्यू आणि पी क्यू आपल्याला गिवन आहे सेवन पॉईंट फाईव्ह युनिट्स हे गिवन आहे म्हणून क्यू आर इज इक्वल टू सेवन पॉईंट फाईव्ह युनिट्स हे आपलं इक्वेशन नंबर वन आलेलं आहे तर या ठिकाणी आपण काय लिहिलं क्यू आर इज इक्वल टू सेवन पॉईंट फाईव्ह युनिट्स आपलं इक्वेशन नंबर वन तर हे झालं आपलं पहिलं आन्सर त्यानंतर आता आपल्याला अँगल फाइंड आउट करायचे तर अँगलमध्ये काय असणार आहे अँगलमध्ये ह्या रोम्बसमध्ये प्रॉपर्टी काय अपोजिट एंगल्स आर इक्वल आता अपोजिट अँगल्स पी आणि आर हे अपोजिट एंगल्स आहे ते इक्वल असणार आहे म्हणजे आपल्याला एस आर क्यू डायरेक्ट मिळणार आहे आलं लक्षात तर मग आपण तेच लिहिलेलं आहे या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आपण अँगल क्यू पी एस इज इक्वल टू अँगल एस आर क्यू आणि अँगल पी क्यू आर इज इक्वल टू अँगल आर एस पी हे काय आहे अपोजिट एंगल्स ऑफ रेम रोम्बस आर इक्वल कारण इट इज अ पॅरोग्राम इक्वेशन नंबर दोन दिलाय आणि त्याच्या रेफरन्सने आपण अँगल एस आर क्यू इज इक्वल टू सेव्हन्टी फाय डिग्री कारण की एस आर क्यू म्हणजेच काय पी क्यू एस आणि आपल्याला सॉरी एस आर क्यू म्हणजेच काय क्यू पी एस आपल्याला क्यू पी एस दिलेला सेव्हन्टी फायव्ह डिग्री इट इज गिव्हन आपल्याला सेकंड आन्सर आलेलं आहे की अँगल एस आर क्यू इज इक्वल टू सेव्हन्टी फाईव्ह डिग्री हे आपलं सेकंड आन्सर आलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला तिसरा अँगल फाइंड आउट करण्यासाठी काय एक थेरम वापरायचा आहे की आता त्यानंतर आपल्याला रिमेनिंग अँगल फाइंड आउट करण्यासाठी एक थेरम आहे की वी नो अँगल सम ऑफ एनी कॉर्डिलाटल इज थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे कॉर्डिलाटलचे चारही अँगलचे समेशन जर केली तर ती किती आहे थ्री सिक्स्टी डिग्री येणार आहे मग आपण चारही अँगलचे समेशन जर लिहिली इक्वल टू थ्री सिक्स्टी डिग्री तर चार अँगल कुठले कुठले तर अँगल क्यू पी एस म्हणजे अँगल पी अँगल एस अँगल आर आणि अँगल क्यू यांची समेशन थ्री सिक्स्टी डे डिग्री येणार आहे आणि त्यापैकी आपल्याला दोन अँगल फाइंड आउट झालेले आहेत म्हणजे एक तर गिवन आहे आपल्याला

ठिकाणी पी क्यू आरच लिहिलं आहे याला रिझन काय एक तर हे दोन अँगल आपल्याला दिलेले आहेत एक आपण फाइंड आऊट केलेलं आहे आणि अँगल पी एस आर म्हणजेच हा अँगल पी एस आर इज इक्वल टू पी क्यू आर तरी आपण त्या ठिकाणी इन टर्म्स ऑफ पी क्यू आर लिहिलेलं आहे म्हणजे आपल्याला पी क्यू आर दोन वेळा आलेला आहे म्हणूनच काय टू टाइम्स पी क्यू आर प्लस इज इक्वल टू थ्री सिक्स्टी मायनस सेव्हन्टी फाईव्ह प्लस सेव्हन्टी फायव्ह म्हणजे वन फिफ्टी हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे ते जर आपण कॅल्क्युलेट केलं हे जर कॅल्क्युलेट केलं तर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू येणार आपला हंड्रेड अँड फाय डिग्री तर हे आपलं तिसरं आन्सर झालेलं आहे म्हणजे तीन आन्सर आपण फाइंड आउट केलेलं आहे अतिशय सिस्टिमॅटिक पद्धतीने आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे फायनल आपला आन्सर कसं लिहायचं आहे आन्सर क्यू आर इज इक्वल टू सेव्हन पॉईंट फाईव्ह युनिट्स लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला युनिट्स काय दिलेले आहे कुठलेही दिलेलं नाही सेंटीमीटर दिलेलं नाही मीटर दिलेलं नाही किंवा एम एम दिलेलं नाही तर आपण त्या ठिकाणी युनिट्स लिहायचं सेव्हन पॉईंट फाईव्ह युनिट्स आणि अँगल आर क्यू इज इक्वल टू सेव्हन्टी फाईव्ह डिग्री नंतर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू हंड्रेड अँड फाईव्ह डिग्री तर हे आपले सगळे व्यवस्थित आन्सर झालेलं आहे आता यानंतर क्वेश्चन नंबर थ्री पहा डायगोनल्स अप स्क्वेअर आय जे के एल इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे स्क्वेअर दिलेला आहे कॉर्डिलेटर जो आहे तो स्क्वेअर आहे आणि त्यानंतर आपल्याला हे अँगल फाईंड आउट करायचे आहेत तर स्क्वेअर दिल्यानंतर इट इज अ आपल्याला माहिती आहे की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सगळी माहिती घेतलेली तुम्हाला देखील माहिती आहे तर स्क्वेअर इज अ स्पेशल टाईप ऑफ पॅरलोग्राम म्हणजेच काय तर आपण रफ स्केच काढलं या ठिकाणी तर स्क्वेअरच्या चारही बाजू इक्वल असतात त्यानंतर त्याची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे काय अँगल चारही अँगल नाईन्टी डिग्री असतात आणि चारही साईड्स इक्वल असतात ही साईड ही साईड ही साईड साईड इक्वल आणि चारही अँगल इक्वल असतात त्यानंतर हे जर डायगोनल आपण काढलं आहे हा एक डायगोनल आणि हा डायगोनल डायगोनलची प्रॉपर्टी काय डायगोनल देखील इक्वल असतात डायगोनल देखील इक्वल असतात आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात म्हणजे जो अँगल फॉर्म होईल तो नाईन्टी डिग्री असतो आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे ते डायगोनल जे डायगोनल असतात ते अँगल बायसेक्टर देखील असतात म्हणजे अपोजिट अँगल तो बायसेट करतात ह्या सगळ्या प्रॉपर्टीज कुठल्या स्क्वेअरच्या आहेत म्हणजे इट इज अ स्पेशल टाईप ऑफ कॉर्टिलॅटल तर या ठिकाणी स्क्वेअर का दिलेला आहे आय त्यानंतर जे हा के आणि एल तर त्यांनी काय काय विचारलेलं आहे की हा एम पॉईंट आहे जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो एम पॉईंट आहे तर पहिलं काय विचारलेलं आहे आय एम जे म्हणजे हा आय एम आणि जे हा अँगल विचारलेला आहे हा अँगल आपण एक्स पकडला तर तुमच्याला इथे लक्षात येईल की हा अँगल किती असणार आहे कारण की हे डायगोनल्स एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात म्हणजे हा अँगल नाइंटी डिग्री असणार आहे म्हणजे आपल्याला एक्स इज इक्वल टू नाइन्टी डिग्री हे आपलं पहिलं आन्सर आलेलं आहे ओरली आपण सॉल्व करूया त्यानंतर आपण व्यवस्थित कसे लायचे ते पाहूया त्यानंतर विचारायला अँगल जे आय के म्हणजे हा जे आय के म्हणजे हा अँगल तर हा अँगल आपण त्याला वाय जर पकडलं तर हे जो डायगनल असतात ते अँगलचे बायसेक्टर असतात अँगल बायसेक्टर देखील असतात तर हा अँगल नाइन्टी डिग्री म्हणजे त्याचा हाफ किती असणार आहे फोर्टी फाय डिग्री म्हणजे हे अँग हे आन्सर देखील आपल्याला फोर्टी फाय डिग्री आलेलं आहे त्यानंतर तिसरा अँगल विचारलेला आहे एल जे के म्हणजे हा एल हा जे आणि के याला आपण जर झेड पकडलं तर तो देखील अँगल बाय सेक्टर आहे हा जो डायगोनल आहे तो अँगल बाय सेक्टर आहे कशाचा जे अँगलचा जे अँगल नाईन्टी डिग्री म्हणून झेड देखील फोर्ट त्याचा हाफ म्हणजे फोर्टी फाईव्ह डिग्री तर अतिशय सोपा क्वेश्चन आहे फक्त आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात आले पाहिजे तर आपण सोल्युशन कसं लिहायचं ते आपण व्यवस्थित लिहून घेऊया त्यानंतर आपण गिवन काय काय ते लिहून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला आय जे के एल हा स्क्वेअर दिलेला आहे आता स्क्वेअर म्हणजे काय प्रत्येक अँगल हा नाइंटी डिग्री असणार आहे प्रत्येक साइड इक्वल असणार आहे आणि डायगनल जे आहेत ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे त्या ठिकाणी अँगल नाइन्टी डिग्री होणार आहे आणि बायसेक्टर देखील असणार आहे एम इज अ इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ डायगनल आय के आणि जे एरिया आपल्याला गिवन आहे त्यानंतर टू फाईन आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे आपल्याला टू फाईनमध्ये काय 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 आहे मेजर ऑफ अँगल आय एम जे म्हणजे कुठला आय हा एम आणि जे म्हणजे हा अँगल एक्स फाइंड आऊट करायचा आहे त्यानंतर मेजर ऑफ अँगल जे आय के जे आय के म्हणजे हा अँगल वाय फाइंड आउट करायचा आहे आणि त्यानंतर मेजर ऑफ अँगल एल जे के म्हणजे एल जे के म्हणजे अँगल झेड फाइंड आउट करायचा आहे तर हा अँगल हा आय जे के चा हाफ असणार आहे कारण की हा डायगोनल याचा बायसेक्टर असणार आहे अँगल बाय सेक्टर असणार आहे त्याच पद्धतीने हा वाय देखील टोटल आयच्या चा हाफ असणार आहे कारण की हा डायगोनल आय के डायगोनल ह्या आयचा अँगल बायसेक्टर असणार आहे तर आपण सोल्युशनमध्ये सुरुवातीला काय कन्सिडर केलेलं आहे की कॉर्डिलॅटरल आय जे के एल इज अ स्क्वेअर हे आपल्याला गिवन आहे आता गिवन स्क्वेअर जर दिलेला असेल तर त्याच्या प्रॉपर्टीज आहेत तर सुरुवातीला काय सगळे अँगल नाईन्टी डिग्री हे आपण लिहून घेतलेलं आहे इवन प्रत्येक अँगल अँगल आय जे एल के हे अँगल इज इक्वल टू नाईन्टी डिग्री कारण दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर त्यानंतर आता अल्सो डायगनोस आय के जे एल आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर टू अदर म्हणजेच काय आपल्याला अँगल आय एम जे नाईन्टी डिग्री मिळालेला आहे त्याला आपण काय दिलेलं आहे प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर त्याला इक्वेशन नंबर वन हे झालं आपलं पहिला आन्सर कारण आपल्या सुरुवातीला विचारलेलं आहे की मेजर ऑफ अँगल आय एम जे किती आहे तर तो आपण नाईन्टी डिग्री फाइंड आउट केलेला आहे त्यानंतर आता पुढची प्रॉपर्टी पहा स्क्वेअरची की अल्सो डायगनोस ऑफ स्क्वेअर आर अँगल बाय सेक्टर फॉर द अवर अँगल्स म्हणजे जे अँगल्स आहेत चार अँगल्स आहेत त्या चारही अँगलचे डायगनल्स हे बायसेक्टर असतात अँगल बायसेक्टर असतात म्हणजे जे दोन अँगल तयार होणार आहेत ते इक्वल असणार आहेत आता टोटल अँगल नाइंटी डिग्री कारण हा स्क्वेअर आहे त्यामुळं प्रत्येक अँगल फोर्टी फाय फोर्टी फाय असणार आहे दोन्ही अँगल म्हणजे आपल्याला जे विचारलेलं आहे कुठला अँगल विचारलेला आहे जे आय के हा जो आहे जे आय के हा अँगल फोर्टी असणार आहे आणि हा झेड अँगल देखील फोर्टी असणार आहे तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे ते लिहिताना आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहिलेलं आहे रिझन लिहिलेलं आहे हा अँगल जे, जे, जे आय के इज इक्वल टू हाफ ऑफ द अँगल एल आय जे त्याला रिझन काय हा नाइन्टी डिग्री आहे आणि हा स्क्वेअर प्रॉपर्टी बरोबर आहे म्हणजे वन बाय टू इन्टू नाईन्टी डिग्री म्हणजे जे आय के इज इक्वल टू फोर्टी फाय डिग्री हे झालं आपलं सेकंड आन्सर आणि सिमिलरली आपण थर्ड आन्सर फाइंड आऊट केलेलं आहे म्हणजे अँगल एल e जे के आपल्याला विचारलेला आहे तो इज इक्वल टू वन बाय टू ऑफ अँगल आय जे के आणि त्याला देखील प्रॉपर्टी जे वरती आहे त्याच आपण वर खाली लिहू शकतो प्रॉपर्टीज तर वन बाय टू इन टू डिग्री म्हणजे फोर्टी फाय डिग्री म्हणजे अँगल एल जे के इज इक्वल टू फोर्टी फाय डिग्री याचा आपलं थर्ड आन्सर तर हे तीनही आन्सर आपण या ठिकाणी खाली लिहिलेले आहेत क्वेश्चन अतिशय सोपा हो आहे आप फक्त आपल्याला स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज लक्षात आल्या पाहिजे आता यानंतर क्वेश्चन नंबर फोर पा काय दिलेलं क्वेश्चन डायगॉनल्स ऑफ रोम्बस आर ट्वेंटी सेंटीमीटर अँड ट्वेंटी वन सेंटीमीटर रिस्पेक्टिवली देईन द दे साईड ऑफ रोम्बस अँड स्पेरीमीटर आता या ठिकाणी रोम्बस दिलेला आपल्याला रोम्बसचे प्रॉपर्टीज काय काय आहेत ऑल साईड्स आर इक्वल अँड डायगोनल्स आर परिपेंडिक्युलर बायोसेक्टर टू इच्या ऑदर तर त्या दोन प्रॉपर्टीज आपल्याला यूज करावं लागणार आहे तर रोम्बस आपण या ठिकाणी स्केच काढूया ऑल साईड्स आर इक्वल परंतु त्याचं हां ऑल साईड इक्वल हा आपण एक रोम्बस पकडूया आणि जे डायगोनल्स दिलेले आहेत आपल्याला दोन डायगोनल्स तर आपण याला नाव देऊया ए बी सी डी आता दोन डायगोनल्स कुठले दिलेले आहेत ए बी आणि सॉरी ए सी आणि बी डी तर या ठिकाणी आपण ए बी कन्सिडर करूया सॉरी ए सी कन्सिडर करूया ट्वेंटी सेंटीमीटर आणि बी डी कन्सिडर करूया ट्वेंटी वन सेंटीमीटर तर दोन अनइक्वल डायमीटर आहेत दोन अनइक्वल डायगोनल्स आहेत आपल्याला फाइंड आउट करायचे साईड ए बी त्याला आपण एक्स नाव दिलं एक्स आपल्याला फाइंड आउट करायची आणि त्यानंतर पेरिमीटर देखील फाइंड आउट करायचं आहे तर या ठिकाणी प्रॉपर्टीज आपल्याला यूज करावं लागणार आहे कुठली प्रॉपर्टी की डायगोनल्स जे असतात एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे हा जो अँगल आहे हा नाईन्टी डिग्री असणार आहे आणि त्याचबरोबर बायसेक्टर देखील आहेत म्हणजे टोटल बी डी जर आपण या ठिकाणी ट्वेंटी वन पकडलेली तर या ठिकाणी हा जो ओ पॉइंट आहे सेंटर पॉईंट आहे तो डीओ हा किती असणार आहे टेन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर ओ बी किती असणार आहे टेन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर ए ओ किती असणार आहे सीच्या हाफ एसी किती ट्वेंटी म्हणजे हे टेन आणि हे टेन तर आपल्याला ए ओ आणि ओ बी ह्या दोन लेन पकडावं लागतील कारण की त्यानंतर आपल्याला एक्स का एक्स फाइंड आउट करायचं आहे हा अँगल नाइन्टी डिग्री आहे त्यानंतर आपलं ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे ए ओ बी आलं लक्षात याच्या नाईन्टी डिग्री असल्यामुळं हा पायतागर सेरम आपल्याला या ठिकाणी यूज करता येईल ह्या ट्रायंगल ट्रायंगलच्या दोन साइड्स आपल्याला माहित आहे त्यानंतर हायपोटेनिस आपण काढू काढू शकतो कारण की आपल्याकडं फॉर्म्युला आहे की हायपोटेनिसचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन ह्या रूलचा आपण वापर करून एक्सी व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर हे झालं सरळ सोपं गणित यामध्ये आपल्याला फक्त प्रॉपर्टी महत्वाची काय कुठली प्रॉपर्टी तर डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर त्यामुळे आपण याचा हाफ घेऊ शकलो आणि पायचोगर सेरम वापरू शकलो तर तेच आपण व्यवस्थित या ठिकाणी लिहून घेऊया तर आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी गिवन काय काय ते दिलेलं आपण लिहून घेतलेलं आहे गिवन आपल्याला एक रुम्बस दिलेला आपण ए बी सी डी अजून केलेला आहे लेट ए बी सी डी इज अ रोंबस हा ए बी सी डी आपण त्याला नाव दिलेलं आहे त्याला रुम्बस आहे तो अजून रुम्बज गिवन आहे त्यानंतर डायगोनल्स जी लेंथ आहे आता ए सी हा आपण डायगॉनल्स आपण नावं दिल्यामुळे आपल्याला ए सी हा डायगोनल लिहता येईल एसी इज इक्वल टू ट्वेंटी सेंटीमीटर बी डी इज इक्वल टू ट्वेंटी वन सेंटीमीटर हे डायगोन्सची लेंथ दिलेली आहे आणि ओ इज आप अ इंटरसेक्टिंग पॉईंट ओ आपण अजून केलेला आहे परंतु ओ हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे दोन्ही डायगोनलचा आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे टू फाइंड साईड ऑफ प्रोम्बस म्हणजे आपल्याला ए बी सगळ्या लेंथ इक्वल असणार आहे ऑल साईड्स आर इक्वल दिट इज अ प्रॉपर्टी ऑफ रोम्बस आपण ए बी फाइंड आउट करूया म्हणजे ऑल साइड्स विल बी कॅल्क्युलेटेड नंतर पेरिमीटर ऑफ रोम्बस म्हणजे ॲडिशन ऑफ ऑल साइड्स हे आपल्याला फाइंड आऊट आहे तर सोल्युशन लिहताना सुरुवातीला आपण काय लिहिणार आहोत की हा जो बी सी डी आपण अजून केलेला आहे तो रोम्बस हो? आहे आणि रोमची प्रॉपर्टी म्हणजे काय त्याचे डायगोनल्स जे असतात ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात ही फार महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की परपेंडिक्युलर बायसेक्टर परपेंडिक्युलर म्हणजे काय जो इंटरसेक्टिंग पॉईंटला अँगल तयार झालेले आहेत आपण पाहिलेलं आहे की इंटरसेक्टिंग पॉईंटला जे अँगल तयार झालेले आहेत ते सगळे नाईन्टी डिग्री असणार आहेत आणि बायसेक्टर म्हणजे ही जी लेंथ आहे ओ आणि ओ बी इक्वल असणारे ए ओ आणि ओ सी इक्वल असणारे तर त्या प्रॉपर्टीचा आपण यूज करणार आहोत मग आता ए ओ इज इक्वल टू वन बाय इन्टू ए सी ए सी हा पूर्ण डायगोनल आहे त्याचा हाफ एओ असणार आहे म्हणजेच वन बाय टू इंटू ट्वेंटी कारण की AC 20 cm है. 20 by 2, ए सी आपण ट्वेंटी सेंटीमीटर घेतलेला आहे तर ट्वेंटी बाय टू एवढं लिहिलं तरी चालेल किंवा त्याला टेन सेंटीमीटर त्याचा आन्सर येणार आहे परंतु आपल्याला पुढचे कॅल्क्युलेशन करायला थोडंसं सोपं जावं म्हणून आपण ट्वेंटी आपण टूच लिहिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ए ओची व्हॅल्यू विचारलेली नाही आहे पण आपल्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला एओ ला लागणार आहे त्याच पद्धतीने आपण ओ बी म्हणजे दुसरा जो डायगोनल आहे बी डी त्याचा हाफ घेतलेला आहे ओ बी बी इज इक्वल टू हाफ ऑफ बी डी म्हणजेच बी डी किती आहे ट्वेंटी वन सेंटीमीटर आपण अजून केलेलं आहे तर ट्वेंटी वनच्या हाफ टेन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर येत आहे परंतु आपण कॅल्क्युलेशनसाठी ट्वेंटी वन आपण टूच हे ठेवलेलं आहे तर हे दोन व्हॅल्यूज आपण घेतलेले आहेत हाफ ऑफ दिस फर्स्ट डायगोनल हाफ ऑफ दिस सेकंड डायगोनल आता त्यानंतर आपण अँगल त्याचा जो आहे ने तो इंटरसेक्टिंग पॉईंट ठिकाणी अँगल तयार झालेला आहे तो ए ओबी हा नाइन्टी डिग्री आहे म्हणजे या फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर एओबी हा अँगल नाइंटी डिग्री तयार झालेला आहे मग आपल्याला याच्यानंतर एक ट्रायंगल कन्सिडर करायचा येतो ए ओ बी हा जर ट्रॅंगल कन्सिडर करणार आहोत आता ह्या ट्रॅंगलमध्ये जो अँग आपण जो ट्रॅंगल कन्सिडर करणार आहोत त्यामध्ये कुठला ट्रायंगल करणार या ठिकाणी मी जस्ट रफ फिगर त्या ठिकाणी मी रफ फिगर करतो त्याच ट्रायंगलची हा ए ओ बी तर so, हा जो पॉईंट असणार आहे हा आपला इंटरसेक्टिंग पॉईंट आहे ओ नंतर हा ए आहे आणि हा बी आहे तर ए ओ आपण फाइंड आउट केलेला आहे तो ट्वेंटी अपॉन टू ट्वेंटी अपॉन टू त्यानंतर ओ बी फाइंड आऊट केलेला आहे ट्वेंटी वन अपॉन टू आणि हा अँगल आहे नाइंटी डिग्री तर नाइंटी डिग्री असल्यामुळे हा ट्रायंगल काय झालेला आहे राईट अँगल ट्रायंगल आहे मग राईट अँगल ट्रॅंगलमध्ये आपण पायथोग्रस्थेरम यूज करतो काय सांगतो आपल्याला जो हायपोटेनियस आहे आता नाईन डिग्रीचा अपोजिट ए बी आहे तर त्याचा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन ऍडिशन म्हणजे ए ओ स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर तर हा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकणार ए ओची आपण व्हॅल्यू घेतलेली की ट्वेंटी अपॉन टू नंतर बीची व्हॅल्यू ट्वेंटी वन अपॉइंट टू आहे तुमच्या लक्षात आलं असणार आपण या ठिकाणी आपण टेन का घेतलं नाही टेन पॉईंट फाईव्ह का नाही घेतलं कारण आपल्याला स्क्वेअर करायचं So, 10 करना सा 10 करना 10 करना सा तर टेन पॉईंट फाईव्हचा स्क्वेअर करणं थोडंसं अवघड आहे टेनचा स्क्वेअर करणं माहिती आहे परंतु टेन पॉईंट फाईव्हचा स्क्वेअर करणं थोडंसं अवघड आहे तर आपण ट्वेंटी वनचा स्क्वेअर करू शकतो आपण वन टू थर्टीपर्यंतचे स्क्वेअर सगळे तुमचे पाठ पाहिजे तरच आपल्याला हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सोपं जाईल तर या ठिकाणी आपण ते व्हॅल्यूज टाकूया तर मग आता ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए ओची स्क्वेअर व्हॅल्यू किती ट्वेंटी ऑपॉईन टू त्याचा स्क्वेअर प्लस ट्वेंटी वन ऑपॉईन टू त्याचा स्क्वेअर आता ट्वेंटीचा स्क्वेअर किती फोर हंड्रेड आणि टूचा चा स्क्वेअर किती फोर

टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ ऑन बोथ साईड्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड दोन्ही बाजूला आपण स्क्वेअर रूट घेतल्यामुळं ए बीचा स्क्वेअर त्यातला स्क्वेअर गेलेला आहे फक्त ए बी राहिलेला आहे नंतर एट फोर्टी वन आपण फोर त्याचं पूर्ण स्क्वेअर आलेला आहे आता फोरचा स्क्वेअर आपल्याला माहीत स्क्वेअर रूट माहीत आहे की ते टू आणि एट फोर्टी वन म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितलं की वन टू थर्टीपर्यंतचे सगळे स्क्वेअर रूट सगळे स्क्वेअर तुमचे पाठ पाहिजे तर ट्वेंटी नाईनचा स्क्वेअर एट फोर्टी वन आहे म्हणजेच ए तुम्ही जर तुम्हाला जर लक्षात नाही आलं तर तुम्ही या ठिकाणी जी रेग्युलर मेथड आहे आपली त्या मेथडने देखील तुम्ही फाइंड आउट करू शकता एट फोर्टी वनचा स्क्वेअर रूट म्हणजे काय काय करायचं आहे याचा ग्रुप करायचा हा पहिला ग्रुप आणि नंतर हा ग्रुप तर ला आपण डिवाइड करण्यासाठी किती सुरुवातीचा डिजिट किती घ्यावा लागणार आहे थ्री घेऊ शकत नाही कारण थ्रीचा स्क्वेअर नाही आहे विच इज ग्रेटर दॅन एट म्हणजे ज्या ठिकाणी टू घ्यावा लागणार आहे टूचा स्क्वेअर किती आहे या ठिकाणी किती टू लिहायचा टूचा स्क्वेअर किती फोर नंतर एट मायनस फोर म्हणजे या ठिकाणी फोर राहिले आणि फोर फोर्टी वन बरोबर आहे या ठिकाणी काय येणार आहे फोर फोर्टी वन आता ह्या ठिकाणी फोर्टी वन लिहिल्यानंतर फोर फोर्टी वन येणार आहे आता टू या ठिकाणी लिहिला आहे तो टू या ठिकाणी आपण ॲड करत असतो तुमच्या लक्षात असेल प प्रोसिजर कशी येते फोर टू प्लस टू म्हणजे फोर आता फोरच्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक डिजिट लिहायचा आहे तो डिजिट आपण या ठिकाणी ते लि लिहिणार आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन फोर फोर्टी वनपेक्षा त्यापेक्षा कमी यायला पाहिजे फोर फोर्टी वन किंवा त्यापेक्षा कमी त्या ठिकाणी आपण वन जर लिहिला तर तोच वन या ठिकाणी लिहावा लागतो म्हणजे वन इन टू फोर्टी वन फोर्टी वन होणार आहे परंतु तो फार कमी आहे टू जर लिहिला तरी काय होणार आहे तो पण कमी होणार आहे एटी फोर येणार आहे अशा पद्धतीने आपण जर ट्रायल अन एर घेतला तर आपल्याला नाईनपर्यंत जावं लागतं त्या ठिकाणी नाईन लिहिला तर नाईन इंटू नाईन एटी वन कॅरी ओवर एट आणि नाईन इंटू फोर थर्टी सिक्स प्लस एट फोर्टी फोर म्हणजे फोर फोर्टी वन या ठिकाणी झिरो म्हणजे परफेक्ट स्क्वेअर आहे एट फोर्टी वन आणि त्याचा स्क्वेअर व्हॅल्यू किती ट्वेंटी नाईन तर तीच ट्वेंटी नाईन या ठिकाणी आपण लिहिलेली आहे ट्वेंटी नाईन डिवायडेड बाय टू म्हणजेच फोर्टीन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर तर ए बी इज इक्वल टू फोर्टीन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आहे परंतु आपल्याला ए बी नाही विचारलं आपल्याला काय विचारलेलं साईड ऑफ द रोबस आणि आपण ते अजून केलेलं आहे ए एबी इज अ साईड ऑफ रोम्बस म्हणून साईड ऑफ रोम्बस इज फोर्टीन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आणि त्यानंतर पेरिमीटर म्हणजे काय फोर इन टू साईड तर फोर इंटू साईड केलेलं आपण फोर्टीन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर फोर्टीन इंटू फोर फिफ्टी सिक्स प्लस पॉईंट फाईव्ह इंटू फोर म्हणजे टू म्हणजे फिफ्टी एट सेंटीमीटर आलेलं आहे आलं लक्षात आपलं फायनल आन्सर काय असणार आहे की साईड ऑफ द रोम्बस इज फोर्टीन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर अँड पेरीमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू फिफ्टी एट सेंटीमीटर हे झाले आपले फायनल आन्सर आता यानंतर प्रॅक्टिस सेट फाईव्ह पॉईंट थ्रीमधील क्वेश्चन नंबर फाईव्ह पाहू पाहूया आपण काय दिलेलं आहे स्टेट विथ रिजन्स वेदर द फॉलोईंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स आता या ठिकाणी आपल्याला कुठलं कॅल्क्युलेशन करायचं नाही फक्त आपल्याला प्रॉपर्टीज यूज करून आपल्याला दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे आपल्याला डिसाईड करायचंय तर आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टीज आपल्याला आठवावं लागणार आहेत कुठल्या कुठल्या कॉटरला तर क्वेश्चनमध्ये जे पाहिलेले आहेत की पॅरलोग्राम आहे त्याची प्रॉपर्टी आपल्याला ठेवली पाहिजे रोम्बस त्यानंतर रेक्टँगल नंतर स्क्वेअर पॅरलोग्राम तर या सगळ्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला देखील मी थोडक्यात के एक्सप्लेन केलेलं आहे की त्या प्रॉपर्टीज काय आहेत तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया तर पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे एव्हरी पॅरलोग्राम इज अ रोम्बस आता एव्हरी पॅरलोग्राम पॅरलोग्राम आपल्याला दिलेला आहे अजून करा तुम्ही पॅरोग्राम दिलेला आहे पॅरोग्राम कसा असणार आहे त्याचे अपोजिट साईड्स काय असणार आहेत आणि इक्वल असणार आहे हा पॅरलोग्राम असणार आहे आणि त्याला काय सांगलेलं आहे इज अ रोम्बस आता रोम्बस म्हणजे काय रोंबची स्पेशल प्रॉपर्टी काय आहे की ऑल साईड्स आर इक्वल अपोजिट साईड्स पॅरल पण पाहिजे पण त्याचबरोबर ऑल साईड्स मज बी इक्वल परंतु मध्ये तशी कंडिशन आहे का नाही पॅरॉ मध्ये कंडिशन काय आहे फक्त अपोजिट साईड्स पॅरल पाहिजे म्हणजे हे स्टेटमेंट आपलं काय असणार आहे फॉल्स असणार आहे आलं लक्षात तुमच्या का फॉल्स आहे कारण की साठी स्पेसिफिक कंडिशन आहे की ऑल साईड्स मज बी इक्वल आणि ती कंडिशन पॅरलोग्राममध्ये नसते त्यामुळे प्रत्येक पॅरलोग्राम हा रोम्बस असू शकल असा नाही रोम्बस हा पॅरलोग्राम आहे परंतु रोम्बस म्हणजे रोम्बस हा पॅरलोग्राम आहे परंतु पॅरलोग्राम हा रोम्बस असू शकत नाही म्हणजे प्रत्येक पॅरलोग्राम हा रोम्बस असू शकत नाही तर हे फॉल्स स्टेटमेंट आहे तर एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल आता या ठिकाणी देखील पहा रेक्टँगलची स्पेसिफिक प्रॉपर्टी काय आहे रेक्टँगलसाठी तुम्हाला प्रत्येक अँगलची प्रत्येक अँगल नाइंटी डिग्री पाहिजे काय पाहिजे नाईन्टी डिग्री पाहिजे आणि रोम्बसाठी तशी कंडिशन आहे का नाही रोम्बसाठी एकच कंडिशन आहे की अपोजिट साइड्स पॅरल पाहिजे आणि ऑल साइड्स मज बी इक्वल त्यामध्ये त्यावेळी अँगल नाइन्टी डिग्री नसले तरी चालतील आल्या लक्षात अँगल्स हे नाइन्टी डिग्री नसले तरी चालतील कारण की त्याला फक्त साइड्स इक्वल पाहिजे म्हणून हा रोमबस प्रत्येक रोमबस रेक्टँगलच असेल असं नाही तर हे स्टेटमेंट देखील फॉल्स आहे तर यासाठी पुन्हा एकदा आपल्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या तुम्हाला एकदा रिवाईज करतो मी सुरुवातीला आपण ज्या पाहिलेल्या त्याच ह्या प्रॉपर्टीज आहेत पॅरलोग्रामच्या पॅरलोग्राम रेक्टँगल रोमबस आणि स्क्वेअर ह्या चारही कॉर्डिनेटरमध्ये बेसिक प्रॉपर्टी काय आहे ज्या कॉमन आहेत ते म्हणजे बोथ साईड्स म्हणजे पेअर ऑफ बोथ मध्ये पॅरल अपोजिट मध्ये पॅरल ही कॉमन प्रॉपर्टी आहे त्यानंतर जे डायगोनल्स आहेत ते बायसेक्टर असतात प्रत्येकमध्ये बायसेक्टर असतात फक्त ऍडिशनल रोम्बसमध्ये काय आहे ते परपेंड रोम्बसमध्ये आणि स्क्वेअरमध्ये ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात आणि रेक्टँगलची स्पेशल प्रॉपर्टी काय आहे की अँगल नाइंटी डिग्री असतात आणि डायगोनल्स इक्वल असतात पॅरेलोग्रामच्या व्यतिरिक्त अँगल्स जे असतात ते नाईन्टी डिग्री आणि डायगोनल जे असतात ते इक्वल असतात बायसेक्टर तर असतातच पण ते एकमेकांचे एकमेकांबरोबर इक्वल देखील असतात आणि त्यानंतर रोम्बस आणि स्क्वेअर स्क्वेअरमध्ये रोम्बसमध्ये स्वेअर स्पेशल प्रॉपर्टी काय आहे की ऑल साईड्स आर कॉनग्रंट म्हणजे सगळ्या साईड्स इक्वल असतात आणि जे डायगोनल्स असतात ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात बायसेक्टर चारही क्वाटिलेटरमध्ये आहेत परंतु यामध्ये परपेंडिक्युलर असतात तीच प्रॉपर्टी स्क्वेअरसाठी देखील आहे डायगोनल्स हे बायसेक्टर पण असतात आणि परपेंडिक्युलर देखील असतात आणि ॲडिशनल अँगल हे नाइंटी डिग्री असतात आणि ऑल साइड्स आर इक्वल म्हणजे हा स्पेशल स्क्वेअर हा स्पेशल कॉर्डिनेटर आहे ज्याच्यामध्ये पॅरलोग्राम रेक्टँगल रोम्बस याच्या सगळ्या प्रॉपर्टी असतात तर आपण पुन्हा एकदा आपल्या क्वेश्चनकडे येऊया तर आपण पहिले दोन क्वेश्चन पाहिले की त्यामध्ये काय पहिल्याचा आन्सर फॉल्स आहे दुसऱ्याचं फॉल्स आहे तिसरं काय एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम आता एव्हरी रेक्टँगल जो आहे रेक्टँगलची प्रॉपर्टी काय त्याला नाइन्टी डिग्री पाहिजे त्याचबरोबर अपोजिट साईड्स ह्या इक्वल आणि पॅरल पाहिजे तर पॅरलोग्रामसाठी काय प्रॉपर्टी आहे बेसिक प्रॉपर्टी काय आहे की अपोजिट साइड्स मज बी इक्वल आणि पॅरल आता ती प्रॉपर्टी रेक्टँगलमध्ये आहे म्हणजे रेक्टँगल जर दिला तर त्याला आपण पॅरलॉग्राम म्हणू शकतो म्हणजे हे स्टेटमेंट काय ट्रू आहे आलं लक्षात कुठलाही जर आपण रेक्टँगल घेतला तर तो पॅरलॉग्राम असतोच कारण की पॅरॉलग्रामसाठी जी प्रॉपर्टी लागते की अपोजिट साइड्स पॅरल आणि इक्वल ती प्रॉपर्टी रेक्टँगलमध्ये आहे म्हणून रेक्टँगल हा पॅरलाग्राम असतो तर तिसरं स्टेटमेंट आपलं ते काय असणार आहे ट्रू असणार आहे त्यानंतर चौथं स्टेटमेंट काय एवरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल आता या ठिकाणी पाहतो मी स्क्वेअर स्क्वेअर हा स्पेशल आहे म्हणजे त्याच्या चारही बाजू काय असणार आहे इक्वल असणार आहेत त्याचबरोबर अँगल नाइन्टी डिग्री असणार आहेत हे झालं स्क्वेअर आता ह्या स्क्वेअरला आपण रेक्टँगल म्हणू शकतो का तर हो म्हणू शकतो का कारण रेक्टँगलसाठी काय कंडिशन आहे की अपोजिट साईड्स ह्या पार्ल इक्वल पाहिजे त्याचबरोबर अँगल नाइन्टी डिग्री पाहिजे तर ही कंडिशन रेक्ट स्क्वेअरमध्ये आहे आलं लक्षात स्वअरमध्ये ॲडिशनल काय आहे ऑल साइड आर इक्वल ही ॲडिशनल आहे परंतु बेसिक रेक्टँगलच्या सगळ्या प्रॉपर्टीज स्क्वेअरमध्ये आहेत म्हणून हे स्टेटमेंट देखील ट्रू आहे म्हणजे कुठलाही जर स्क्वेअर घेतला तर त्याला आपण रेक्टँगल देखील म्हणू शकतो त्याला पॅलाग्राम देखील म्हणू शकतो त्याला रोम्बस देखील म्हणू शकतो म्हणजे हा स्पेशल स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर अतिशय स्पेशल कॉर्डिलेटरला आहे पुढचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे एवरी स्क्वेअर इज अ रोम्बस एव्हरी स्को स्क्वेअर इज रोम्बस आत्ता सांगितलंय की स्क्वेअर हा स्पेशल कॉर्डिलॅटरल आहे स्क्वेअरमध्ये सगळ्या पॅरेलच्या प्रॉपर्टीज आहेत रोम्बसची प्रॉपर्टी काय आहे की त्याच्या ऑल साईडसमज बी इक्वल तर ती प्रॉपर्टी स्क्वेअरमध्ये आहे त्यानंतर रोम्बसची ॲडिशनल प्रॉपर्टी काय आहे की त्याचे जे डायगोनॉस असतात ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात आणि ती प्रॉपर्टी स्क्वेअरमध्ये देखील आहे डायगोनॉस म्हणजे जर तुम्ही रोम्बस पाहिला तर त्याचे जे डायगोनल्स असतात ते, ते एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय हा जो अँगल आहे तो नाईन्टी डिग्री पाहिजे तो ती प्रॉपर्टी स्क्वेअरमध्ये देखील आहे म्हणजे ती प्रॉपर्टी स्क्वेअरमध्ये देखील येते म्हणजेच काय स्क्वेअर हा त्याला आपण रोमस देखील म्हणू शकतो म्हणजे हे स्टेटमेंट देखील ट्रू आहे त्यानंतर शेवटचं स्टेटमेंट काय आहे एव्हरी पॅरलोग्राम इज अ रेक्टँगल आता या ठिकाणी काय आहे पॅरलोग्राम दिलेला आहे आपल्याला आपण त्याला रेक्टँगल म्हणू का तर त्याला तो रेक्टँगल असेलच असं नाही आहे इज अ रेक्टँगल हे स्टेटमेंट फॉल्स आहे का माहिती आहे का कारण की रेक्टँगलसाठी स्पेशल प्रॉपर्टी काय आहे त्याची स्पेशल प्रॉपर्टी काय त्याचे नाईंटी डिग्री पाहिजे मग पॅरलॉग्राममध्ये नाईन्टी डिग्रीची कंडिशन आहे का नाही आहे म्हणजे जरी तो पॅरलोग्राम असला आता याला आपण पॅरलोग्रॉम म्हणणार परंतु याला आपण रेक्टँगल म्हणू शकू म्हणू शकू का नाही कारण यामध्ये नाइंटी डिग्री नाही आहेत म्हणजेच एव्हरी पॅरॉग्राम इज नॉट अ रेक्टँगल म्हणजेच हे स्टेटमेंट जे दिलेलं आहे ते स्टेटमेंट फॉल्स आहे तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट थ्रीमधील सगळे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत तुम्ही या ठिकाणी प्रॉपर्टी ज्या आहेत प्रत्येक कॉर्ड्युलरच्या म्हणजे पॅरलॉग्राममध्ये जे सब टाईप आहेत की रेक्टँगल स्क्वेअर रोम्बस आणि पॅराग्राम यांच्या सगळ्या प्रॉपर्टी तुम्ही एकदा स्टडी करा सगळे क्वेश्चन तुम्हाला तिथे सोपे जातील दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ थँक्यू